पुढची बातमी अकोला जिल्ह्यातून. अकोला जिल्ह्यासह तालुक्यात आज मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार मेघगर्जना सुरू होत्या. पावसामुळे लहान नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाचे या पाण्यामुळे अतोनात नुकसान झालंय. परत एकदा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्याने हिरावून घेतलाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हर्षदा सोनवणे. काय सांगाल आताची परिस्थिती हर्षदाजी? तसं जर बघितलं तर मध्यरात्रीपासूनच या पावसाने अकोला शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. तर आतापर्यंत शेतकरी हा या कोरोनामुळे हतबल झालेला होता, पण आता जर बघितलं तर या 15 दिवसाच्या पावसानंतर या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याला हवालदिल केलेलं आपल्याला पाहायला मिळते. जर एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्याची परिस्थिती आणि शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे सध्याची ती भयानक आहे. तर शेतकऱ्याचं कुठेतरी दिवाळी ही कापसावर आणि सध्याच्या सोयाबीन या हंगामावर असते. तर कुठेतरी ही दिवाळी आता शेतकऱ्याची या पावसाने या निसर्गाने खराब केल्याचं चित्र अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. अकोला जिल्ह्यामध्ये कपाशी आणि सोयाबीनचं प्रमाण पेरणीचं प्रमाण खूप जास्त असते आणि आता कुठेतरी हातातोंडाशी आलेला कपाशी आणि सोयाबीनचा घास या निसर्गाने या पावसाने हिरावून घेतल्याचं चित्र अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. धन्यवाद हर्षदाजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. अकोला जिल्ह्यासह तालुक्यात आज मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार मेघगर्जना सुरू होत्या.